साडेसहा वाजलेले आहेत. मी श्रावणी गिरीश देगवकर सृजनच्या या सलग 172व्या सृजन उपक्रमाच्या 223व्या आणि 15व्या वर्षातील चौथ्या कार्यक्रमात आपणा सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते. कथाकृत्य भारी देवा या अभिनय शीर्षकांतर्गत आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. डॉक्टर सौ भाग्यलक्ष्मी देशकर, रुणालिनी खाडीलकर आणि प्राजक्ता उपरकर या शहरातील कथगुरु आज आपल्यासमोर येत आहेत. या साऱ्यांना मी सन्मानपूर्वक मंचावर पाचारण करतो. अतिथी देवो भव या न्यायाने आता आपण आपल्या अतिथींचे स्वागत करू. डॉक्टर सौ भाग्यलक्ष्मी यांच्या स्वागतासाठी मी डॉक्टर संध्या मोगे यांना आमंत्रित करते. स्वागत डॉक्टर शैलजा सराफ यांनी करावे अशी मी विनंती करतो. प्राजक्ता उपरकर यांच्या स्वागतासाठी मी सुरेखा उपरकर यांना निमंत्रित करते. प्राजक्ताच्या प्रात्यक्षिकात सहभागी होणाऱ्या तिच्या शिष्या आहेत अनन्या देशमुख, अरवी चोडे, सांगवी घाटे. त्यांच्या भेटवस्तू आपण प्राजक्ताच्या स्वाधीन करीत आहोत. स्वागत आटोपलेले आहे. कथक नृत्याचा कार्यक्रम म्हटले की डोळ्यासमोर नृत्याचाच कार्यक्रम येतो, पण या कार्यक्रमात आपण वेगळा प्रयोग करीत आहोत. कथक नृत्याच्या संदर्भात काही थेरॉटिकल भाग घेऊन आजचे अतिथी आपल्यासमोर येत आहेत. अर्थात या थेरीला प्रॅक्टिकलची जोड द्यायची की नाही याचे स्वातंत्र्य आपण अतिथींना दिलेले आहे. डॉक्टर सौ भाग्यलक्ष्मी, कथा कहे सो कथक केला आहे हा विषय घेऊन येत आहे, तर मृणालिनी खाडीलकर कथक नृत्याचे मानसिक व शारीरिक फायदे हा विषय घेऊन येत आहे. प्राजक्ता उपरकर यांचा विषय परंपरागत कथक नृत्य प्रस्तुतीक्रम हा आहे. ज्या क्रमाने आता स्वागत झाले त्याच क्रमाने हे अतिथी आपल्यासमोर येणार आहेत. प्रात्यक्षिकासह सरासरी 25 मिनिटांचा वेळ अतिथींना बहाल करण्यात आलेला आहे. मी विनंती करते की डॉक्टर सौ भाग्यलक्ष्मी यांनी क्रमानुसार या कार्यक्रमाचा प्रारंभ करावा.